नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनल वरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामसेवक पदाबद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन बघणार आहोत। खूप सारे विद्यार्थ्यांनी यूट्यूबला कमेंट केल्या, त्याच्यानंतर व्हाट्सअपला मेसेज केले, त्यानंतर इंस्टाग्रामला विचारलं की सर ग्रामसेवक भरती ही नक्की कधी होणार आहे, तर त्याबद्दल पण आपण डिस्कशन करणार आहोत। त्यानंतर आम्ही कोणती पुस्तके यूज केली पाहिजे, त्यानंतर अभ्यासक्रम काय आहेत, परीक्षेचे स्वरूप काय आहेत, त्यानंतर एज लिमिट काय आहेत, वेतन काय आहेत, त्या सर्व गोष्टी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ग्रामसेवकची भरती द्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करायचं आहे, आणि सर्वात इम्पॉर्टंट टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे। ठीक आहे, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे। नवीन टेलिग्राम ग्रुप आपण क्रिएट केलेला आहे ग्रामसेवक भरतीसाठी, तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। तेथे सर्वांनी जॉईन व्हायचं आहे। तेथे जॉईन झाल्याचा फायदा असा आहे की नवीन कोणत्या पण भरतीचं नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला पोहोचेल। दुसरी गोष्ट, तुम्हाला ग्रामसेवकच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या तिथे भेटतील, त्यानंतर काही नोट्स असतील, त्यानंतर यूट्यूबचे जे लाईव्ह लेक्चर्स आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल। तर सर्वांनी टेलिग्रामला काय करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन मुलांचा काय आहे की परीक्षा कधी होणार नेमकी। तर आता जानेवारी महिना आला, त्याच्यानंतर आता फेब्रुवारी महिना स्टार्ट आहे, जानेवारी संपून गेला, तर परीक्षा कधी होईल? तर 2022 तुमची ग्रामसेवकची परीक्षा ही होऊ शकते लवकरच, म्हणजे 2-3 महिन्यामध्ये नोटिफिकेशन येऊ शकतं, तुमची परीक्षा ही होऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची परीक्षा ही होणार आहे 100%। मागच्या 1-2 वर्षापासून परीक्षा झालेली नाही, तुमची परीक्षा ही 100% होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही जर अभ्यासाला लागणार असाल तर तेव्हा तुम्ही अभ्यासाला लागण्यापेक्षा आत्तापासूनच अभ्यासाला लागा। नोटिफिकेशन आल्यानंतर महिने ते 1.5 महिन्यामध्ये तुमचे पेपर होता, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, त्यामुळे आत्तापासून तुम्ही अभ्यासाला राहायचं। नोटिफिकेशन येण्याची वाट तुम्ही बघायची नाही, नोटिफिकेशन येईल मग मी अभ्यासाला लागेल, मग मी पोस्ट काढेल, हे फार चुकीचं आहे, असं कधीही होऊ शकत नाही। जे विद्यार्थी पोस्ट काढतात ते आधीच 4-5 महिन्यापासून अभ्यास करत असतात। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आत्तापासूनच अभ्यास करायचा आहे, आपले क्लासेस पण जॉईन करून घ्यायचे आहेत, त्याची पण माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फीस काय असणार आहे, त्यानंतर तुम्हाला क्लासेसमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट शिकवणार आहेत, त्यानंतर तुमच्या टेस्ट कशा प्रकारे घेतल्या जाणार आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशा प्रकारे सॉल्व करून घेतल्या जाणार आहेत, ते मी पुढे सांगणार आहेत। बाकीची इन्फॉर्मेशन आपण अगोदर बघूया, ती इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला क्लासेसबद्दल सांगणार, अभ्यास कसा करायचा, पुस्तक वगैरे त्याबद्दल सर्व काही सांगणार आहेत। त्यानंतर पात्रता, तर पात्रता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पात्रता। खूप सारे विद्यार्थी पात्रता विचारतात, तर तुमची काय पाहिजे, 12वी पास पाहिजे, बरोबर 12वी पास पाहिजे। आणि तुमचं 12वी पास एखादा विद्यार्थी आहेत, ठीक आहे, तर तुम्हाला 12वीला 60% मार्क कमीत कमी पाहिजे। लक्षात घ्या, 12वीला किती टक्के मार्क पाहिजे, 60% मार्क तुम्हाला कमीत कमी पाहिजे ते। दुसरी गोष्ट, तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, ग्रॅज्युएशनला तुम्हाला 35 जरी टक्के असतील तरी तुम्ही ग्रामसेवक पदाची भरती ही देऊ शकतात, बरोबर आहे। आणि जे विद्यार्थी आता फायनल इयरला आहेत ना, तर त्यांनी 100% प्रिपरेशन करा आणि 100% तुम्ही भरती देऊ शकतात। कारण की नोटिफिकेशन समजा मेमध्ये आलं तर तुमचे फायनल इयरचे पेपर मे जूनला होऊन जातात। पेपर होईपर्यंत हा जो ग्रामसेवकचा रिझल्ट लागेपर्यंत तुमचा फायनल इयरचा रिझल्ट तुमच्या हातात येऊन जातो, त्यामुळे तुम्ही ही भरती देऊ शकतात। फायनल इयरला जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, ग्रामसेवक पदाचा अभ्यास तुम्ही आत्तापासूनच सुरू करा आणि ती पोस्ट तुम्ही मिळवात। 100% फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट काय पाहिजे तुमचं। तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल ना, तर कॅटेगरीमध्ये तुमचं एज लिमिट 43 वर्ष पाहिजे। म्हणजे तुम्ही SC ST OBC NT असाल तर तुमचं वय किती पाहिजे, 43 वर्ष पाहिजे। आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत ना, तर त्यांचं वय किती पाहिजे, 38 वर्ष पाहिजे, बरोबर, त्यांचं वय 38 वर्ष पाहिजे। आता सर्वात इम्पॉर्टंट परीक्षेचे स्वरूप, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला क्लासेसबद्दल इन्फॉर्मेशन सांगणार आहे। लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, तुमचं करिअर तुम्हाला जर करायचं असेल, काहीतरी जॉब 2022 मिळवायचा असेल, तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे, शेवटपर्यंत तुम्ही बघा। तर परीक्षेचं स्वरूप, परीक्षा ही तुमची किती मार्क्सची असते, तर परीक्षा ही तुमची 200 मार्क्सची असते।
त्याच्यापैकी ना 120 मार्क्स ला काय असतं, मॅथ रिझनिंग, ठीक आहे, मॅथ असतं, त्याच्यानंतर रिझनिंग म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर मराठी व्याकरण, त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर आणि जी के, बरोबर, हे किती असतं तुम्हाला 120 मार्क्सला असतं. आणि उरलेल्या 80 मार्क्सला तुमचं काय असतं, कृषीबद्दल इन्फॉर्मेशन विचारलं जाते, ठीक आहे, कृषी विषयक तुम्हाला उरलेल्या 80 मार्क्ससाठी विचारलं जातं, 40 प्रश्न राहतात. तर कृषीचा सिलेबस हा खूप सिम्पल असतो, ठीक आहे, त्याचे पण लेक्चर्स आपल्याकडे होतात. कृषीचा सिलेबस हा खूप सिम्पल असतो, कृषीला तुम्हाला आउट ऑफ तुम्ही 80 पैकी 80 मार्क घेऊ शकतात. इकडे जरी तुम्ही 120 पैकी 100 मार्क्स घेतले तरी तुमचा स्कोर हा 180 येतो आणि तुमचं सिलेक्शन होतं, बरोबर. तर 180 पुढे तुम्हाला जर मार्क असले तर सिलेक्शन तुमचं 100% होईलच, ते मेरिटवर डिपेंड राहील, पण 180 हा सफिशियंट तुमच्यासाठी स्कोर झालेला आहे. तर आता ह्या विषयांची तयारी कशी करायची त्याबद्दल आपण आता माहिती बघूयात. तर मी तुम्हाला काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, 120 मार्क्सला काय काय असतं, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, अंकगणित व बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर काय असतं, मराठी व्याकरण, त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर आणि त्याच्यानंतर जी के. हे सर्व विषय किती मार्कला असतात, 120 मार्क्सला असतात, 30-30 मार्कला असतात ते, ठीक आहे. हे किती असतात, 120 मार्क्सला हे 4 सब्जेक्ट असतात. त्याच्यानंतर उरलेला एक जो कृषीचा जो तुमचा विषय आहे कृषी विषयक, ते 80 मार्क्सला विचारलं जातात, ठीक आहे, 80 मार्क्सला तुम्हाला विचारलं जातं, म्हणजे 40 प्रश्न असतात कृषीचे. त्याच्यामध्ये हवामान विचारतील, पिके विचारतील, मृदा त्याबद्दल माहिती विचारतील, खूप सिम्पल आहे. 80 पैकी 80 मार्क्स तुम्ही मिळू शकतात, कृषीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप सिम्पल असा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर 120 मार्क्स अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि जी के. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल ना, तर आपले क्लास तुम्ही बिंदास जॉईन करून घ्या, तुमची परफेक्ट 120 मार्क्सची आणि ह्या 80 मार्कची तयारी होणार आहे. म्हणजे 200 मार्कची तयारी तुमची एकदम परफेक्ट होणार आहे, तुम्हाला 180+ स्कोर हा पडेल तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर. आपले जे क्लासेस आहेत ना, तर त्या क्लासेसमध्ये हे सर्व सब्जेक्ट शिकवले जातात, बरोबर. डेली आपले लाईव्ह लेक्चर्स होतात, सर्वात इम्पॉर्टंट आपल्या क्लासेसचं काय आहेत की आपले डेली लाईव्ह क्लासेस होतात. तुमचे लाईव्ह क्लासेस जर मिस झाले तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पण बघायला भेटतात, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला नोट्स पण भेटतात, त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या टेस्ट आहेत त्या कंडक्ट केल्या जातात, प्रिव्हियस इयर ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या पण आपल्याकडनं सॉल्व्ह करून घेतल्या जातात. तर इतके सर्व फीचर्स तुम्हाला ग्रामसेवकच्या क्लासेसमध्ये भेटतील. आपली जी बॅच आहे तर ती 10 फेब्रुवारीपासनं स्टार्ट होते, ठीक आहे, 10 फेब्रुवारीपासनं स्टार्ट होते. डेलीचे आपले 3 ते 4 लेक्चर्स होतात आणि तुमचा अभ्यासक्रम हा परिपूर्ण घेतला जातो. शनिवार रविवार आपल्या टेस्ट होतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण पूर्णपणे सॉल्व्ह करून दिल्या जातात, ठीक आहे. तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला मी शिकवणार आहे, त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर पण मी काही बॅचेसला मी शिकवणार आहे, बाकीचे आपले सर्व काही टीचर्स आहेत, त्याच्यानंतर कृषीसाठी पण एक एक्सपर्ट टीचर्स आहेत आपल्याकडे. तुमचा सर्व स्टाफ हा चांगला आहे आणि खूप एक्सपर्ट आहे, त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, क्लासेसला ऍडमिशन घ्यायचं आहे. सर्वात इम्पॉर्टंट, फीस किती आहेत, तर 10 फेब्रुवारीपर्यंत फीस फक्त 1999 रुपये आहेत, ठीक आहे. तुम्ही 8669391631 आणि 9112400894 ह्या 2 नंबरला काय करायचे, कॉल करायचे, व्हॉट्सअपला मॅसेज करायचे. रात्री 10 पर्यंत पण तुम्ही कॉल व्हॉट्सअपला मॅसेज करून इन्क्वायरी करू शकता, तुम्हाला परिपूर्ण माहिती दिली जाईल आणि तुम्ही क्लासेस जॉईन करून घ्या. तुमचा सर्व विषयांचा अभ्यास त्याच्यामध्ये होणार आहे. जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करणार आहे त्यांच्यासाठी पुस्तक पण मी सांगणार आहेत, परंतु तुमच्याकडे आता 3 ते 4 महिने वेळ आहे. तुम्ही 3 महिने जर लाईव्ह लेक्चर्स केले, आता सर्वात इम्पॉर्टंट कालावधी किती आहे, 3 महिने काय राहणार आहे, लाईव्ह लेक्चर्स, ठीक आहे, 3 महिन्स लाईव्ह लेक्चर. आणि पुढचे 3 महिने तुम्हाला काय भेटणार आहे, रेकॉर्डिंग सेशन बघायला भेटणार आहे. म्हणजे ही फीस किती महिन्याची झाली, जवळजवळ 6 महिन्याची. अत्यंत कमी फीस आपण ठेवलेली आहे. इतकी फीस का ठेवली, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात, त्याच्यानंतर तुमच्या टेस्ट घेतल्या जातात, बाकीचा सर्व काही खर्च असतो, त्याच्यामुळे तुमची फक्त इतकी फीस ठेवलेली आहे, खूप कमी फी आहेत. सर्वजणांनी ॲडमिशन घ्यायचं आहे, 10 फेब्रुवारीपर्यंतच इतकी फी आहे. त्याच्यानंतर फीज आपली इन्क्रीज होईल, 10 फेब्रुवारीला आपली बॅच ही स्टार्ट होते. तर तुम्ही सर्वांनी काय करायचं, ह्या 2 नंबरला कॉल करायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि ॲडमिशनची इन्क्वायरी करायची, ॲडमिशन करून घ्यायचं, बॅचेसला जॉईन
वयचं आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आत्तापासूनच तुम्ही अभ्यासाला लागा. तहान लागल्यावरती वीर खोदण्यापेक्षा आत्तापासूनच तुम्ही जर अभ्यासाला लागले तर पेपरच्या वेळे तुम्हाला अभ्यास जास्त करण्याची गरज येणार नाही. तुम्ही इझिली स्कोर करू शकतात आणि पोस्ट मिळवू शकतात. तर तुमच्या बरोबर कॉम्पिटिशनला खूप सारे विद्यार्थी आहेत. 8 ते 10 लाख विद्यार्थी दरवर्षी एक्झाम देतात, ठीक आहे. 8 ते 10 लाख विद्यार्थी तुमच्या सोबत कॉम्पिटिशनसाठी आहेत. तर त्यामध्ये आपल्याला टिकायचं. जागा किती येतात? 1000-2000 जागा येतात. 1000-2000 विद्यार्थ्यांसोबतच आपली कॉम्पिटिशन होऊन आपल्याला त्यामध्ये मेरिटमध्ये यायचं. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि आता पेपर TCS IBPS घेणार आहे, त्याच्यामुळे पेपरमुळे पेपरमध्ये कुठल्या प्रकारचा घोटाळा होणार नाहीये. पेपर एकदम क्लिअर होतील आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने तुमचे पेपर हे होतील इथून पुढे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागायचे. क्लासिक क्लास डीचे जे पेपर आहेत तर ते IBPS किंवा TCS कंडक्ट करणार आहेत. ह्या वर्षीपासून तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहेत. स्वतः अभ्यास करा, कष्ट करा. 4 ते 6 महिने अभ्यास केल्यानंतर तुम्ही इझिली पोस्ट ही घेऊ शकतात. आतापासून अभ्यासाला लागा. जे सेल्फ स्टडी करतात ते त्यांनी पुस्तकातून अभ्यास करायचा आहे. आपले यूट्यूबला फ्री लेक्चर्स आहेत, ते पण तुम्ही बघायचे आहेत. आणि फीज खूप कमी. असं नाही की कोणत्या विद्यार्थ्याला इतकी फीज भरणं पॉसिबल होणार नाही. दुसरी गोष्ट, निगेटिव्ह मार्किंग असते का? 90% म्हणजे सर्वच विद्यार्थी विचारतात. तर निगेटिव्ह मार्किंग नसते, पेपरला निगेटिव्ह मार्किंग नसते. हा तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे. बाकी जे पेपर्स असतात, बँकिंगचे एक्झाम झाले, MPSC झाले, त्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग असते, याला निगेटिव्ह मार्किंग नसते. त्याच्यानंतर पुस्तके, कोणती कोणती पुस्तके यूज करायची? मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबे यांचं पुस्तक तुम्हाला यूज करायचं आहे. इंग्लिश ग्रामरसाठी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक तुम्हाला यूज करायचं आहे. अंकगणितासाठी नितीन महाले सरांचं मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स, कोकिळ प्रकाशनाचं बुक, मॅथचं एकदम बेस्ट आहे, ते तुम्हाला यूज करायचं आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्तासाठी अनिल अंकलगी सरांचं बुद्धिमापन चाचणी हे पुस्तक यूज करायचं आहे. बुद्धिमत्तासाठी हेच पुस्तक यूज करा, खूप बेस्ट आहेत आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे मोस्ट ऑफ त्यातलेच क्वेश्चन बऱ्यापैकी ॲज इट इज पडलेले असतात. त्याच्यानंतर कृषीसाठी रंजन कोळंबे सरांचं कृषीशास्त्र आणि कृषी विकास हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे. इतके पुस्तक तुम्हाला घेऊन त्यातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. तर सर्वांनी काय करायचं आहे? तर सर्वांनी क्लासेसला ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे. टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामला तुम्हाला फ्रीच्या टेस्ट पण दिल्या जातात. ग्रामसेवक भरतीच्या ज्या फ्रीच्या टेस्ट आहे त्या तुम्हाला टेलिग्रामला दिल्या जातील. तर त्यासाठी सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे. टेलिग्रामला जॉईन व्हायला कोणीही विसरायचं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही सर्व काही इन्फॉर्मेशन भेटली असेल, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून पण तुमचे डाऊट विचारू शकतात. इंस्टाग्रामला सर्वांनी फॉलो करायचे, त्याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, सर्व लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामला आपण डिस्कशन ग्रुप पण तयार केलेले, तिथे तुमचे क्वेश्चन पोस्ट करा. तुम्हाला तिथे स्टुडंट अन्सर देतील. त्यांनी नाही दिले अन्सर तर तुम्हाला मी तिथे या ठिकाणी अन्सर दिले. अंकगणित बुद्धिमत्ता असेल, बाकी विषयांचे असेल तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायला विसरू नका. तिथे सर्व आपले ग्रुप्स रेडी आहेत, त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊन अभ्यास करू शकतात. खूप छान प्रकारे तुमचा अभ्यास त्या ठिकाणी होईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या एक क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यानंतर मी खूप सारे व्हिडिओज अपलोड करणार आहेत. ग्रामसेवक पदाबद्दल आपण खूप सारी इन्फॉर्मेशन आत्ता बघितली, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण बघणार आहे. डिटेल्स अभ्यासक्रम पण मी तुम्हाला सांगणार आहेत. त्याच्यानंतर तुमचे जे पेपर्स आहेत प्रिव्हियस इयर, ते पण आपण यूट्यूब चॅनलवरती सॉल्व्ह करून घेणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.